बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. नवीन वर्षाच्या तुम्हाला भरपूर शुभेच्छा. आणि सुरुवातीची बातमी आपण बघणार आहोत भीमा कोरेगावमध्ये. आज शौर्य दिनानिमित्तानं मोठ्या प्रमाणात अनुयायांची गर्दी झालेली आहे आणि कोरेगावमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात आहे. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीमबांधव मोठ्या प्रमाणात तिथे दाखल झालेत. 202 वर्षांपूर्वी महार बटालियनच्या मदतीनं ब्रिटिशांनी पेशव्यांचा पराभव केला होता. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी भीमसैनिक कोरेगाव भीमामध्ये आजच्या दिवशी येत असतात. एकीकडे आपण दृश्य बघतोय विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी सकाळी 7 च्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आगमन झालं होतं तेव्हाची दृश्य आहेत. आणि त्यानंतर प्रकाश आंबेडकर हे देखील इथे अभिवादन करण्यासाठी पोहोचले होते तेव्हाची देखील दृश्य आता आपण बघतोय. अनेक नागरिक भक्तीनं किंवा जे काही शौर्य शूरवीरांनी दाखवलेलं आहे त्यांना त्यांची आठवण ठेवण्याच्या करता ह्या शौर्यस्तंभाला अभिवादन करण्याच्या करता येत असतात. जरूर त्यांनी त्या ठिकाणी यावं, परंतु येत असताना शांतता राखावी. कुठल्याही प्रकारे अफवा पसरवण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर त्याच्यावर विश्वास त्या ठिकाणी ठेवू नये, कारण तुमच्या माझ्या महाराष्ट्राची परंपरा आहे की जातीय सलोखा ठेवायचा, सगळ्यांनी गुण्यागोविंदांनी त्या ठिकाणी राहायचं आणि ती परंपरा आपण जतन केली पाहिजे. या परिसराला जसा शूरवीरांचा वारसा आहे ह्या लढाईचा मध्ये इथल्या झालेल्या लढाईमध्ये, तशाच पद्धतीनं इथं छत्रपती संभाजीराजांचं पण खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचा इथं संबंध आलेला आहे. त्या छत्रपती संभाजीराजांच्या एकंदरीत शौर्याला पण मी त्या ठिकाणी नतमस्तक होतो.